फेमस स्टुडिओ मध्ये जाणार आहे हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. संध्याकाळी आमचा वेगळा कार्यक्रम असणार आहे आणि त्या वेगळ्या कार्यक्रम मध्ये आम्ही काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला पूर्ण व्लॉग बघितल्यावरच कळेल. आलो आहे आम्ही वर्धीच्या साईडला. अजून आमची टॅक्सी एक पुढे आहे आणि आम्ही आता उतरलो आहोत फेमस स्टुडिओच्या इथे. रस्त्यावर सगळी कामं चालू आहेत. इथे मीटिंग चालू झाली. मीटिंग चालू असताना मला व्हिडिओ करता नाही आला. मीटिंग संपल्यानंतर सरांनी आम्हाला गच्ची दाखवली. गच्चीवर अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात आणि खूपच सुंदर प्रकारची अरेंजमेंट केली होती. वाटत नव्हतं ती गच्चीच आहे म्हणून. परिसर इकडे छान आहे. महिलांची मीटिंग होती. काही प्रश्न होते महिलांचे महिलांबाबत तर आम्ही ते त्यांना विचारले. त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. खूप खूप छान वाटलं आहे. आता मी निघालो आहे घरी आणि नाही जाणार खाली. हे बघा माझ्या मैत्रिणी काय बरोबर तर आले आले आले. आणि हे आहे मुंबई शहरातलं पर्यटन स्थळ जे आमच्या एरियात आहे. इथे आम्ही थोडा वेळ उभे राहिलो. असे फॉरनर लोक येतात तिथे आणि सगळेजण भेटतात आणि बरं वाटतं त्यांच्याशी बोलून. जरासं गप्पा मारल्या त्या लोकांनी आमच्याबरोबर. हाय फ्रेंड्स, हळदी कुंकू करण्यासाठी चाललोय मठामध्ये. दर गुरुवारी आम्ही जातो. त्या माझ्या फ्रेंड्स म्हटल्या सगळ्याजणी. अजून आहे एक, ती आता भेटेल आपल्याला पुढे. एक फोनवर आहे. बघा किती सुंदर नटलेले आहेत आणि मी देखील छान नटलेली आहे. तर आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम आता बघू आणि तुम्हाला कसं वाटतंय आणि या सगळ्या मैत्रिणींचा कसे दिसतोय ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कविता दिदी संतोषी मातेच्या मंदिरात वाट बघत होत्या. आम्ही आल्यानंतर त्या लगेच उठल्या. भेटली बघा आम्हाला मंदिरात थांबलेली गपचूप लपून लपून. आता आम्ही मंदिरात चाललो आहे संतोषी माताच्या इथे. आता आम्हाला संतोषी माताचं मंदिर लागतं. आता आम्ही सगळी महिला पाया करून घेतो देवीच्या. तुम्ही पण या. हाय मंदिरात आता मी जाऊन आले आणि देवीचं दर्शन पण घेतलं. तुम्ही पाहू शकताय देवी आपली. खाणाचं झाल्याने पण चाललो आहे आम्ही. प्रसाद खाते मी संतोषी माताच्या मंदिरच्या इकडचं. पण आज सगळ्यांनी एक निर्णय घेऊन साड्या नेसलोय. स्वामींच्या मठात आम्ही आलो आणि तिथे आरती चालू होती. आरती झाल्यानंतर मठामध्ये अशा पद्धतीने हळदी कुंकू करतात कारण खूप गर्दी होते त्यामुळे कोणाला बसायला मिळत नाही. हळदी कुंकू घेऊन आम्ही निघत होतो तर सर्वजण म्हणतात की तुम्ही सगळे छान दिसताय. नंतर इथे सगळ्यांनी फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि तिथेच बाजूला दत्त मंदिर होतं. त्या मंदिरात देखील आम्ही गेलो. सर्वजण पाया पडून वगैरे घेतलं आणि तिथे देखील आमचं हळदी कुंकू केला. दर्शन झाल्यानंतर पुढचा प्लॅन काय आहे ते आम्ही ठरवत होतो. फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आमचं आजचा हा व्लॉग संपत आहे आणि आम्ही आज छान पैकी
एन्जॉय केला, मस्त दिवस आज गेला आमचा. सकाळी आमची मीटिंग होती आणि आता आम्ही मठामध्ये सगळ्याच जणी भेटलो. घरी सगळ्यांच्या कामं पडले, सगळ्यांची चिंता घरी. थोड्या वेळासाठी का होईना ह्या माझ्या फ्रेंड सगळ्या येतात, आम्ही खूप मजा मस्ती करतो आणि फार छान वाटतो एकत्र आल्यानंतर. काही असं छोटे छोटे कार्यक्रम आम्ही खूप एन्जॉय करतो. मजा आली, खूप छान वाटलं, एन्जॉय करून आम्ही मैत्रिणी मजा करतो. जे काही छोटे छोटे कार्यक्रम आमचे होतील ते मी तुम्हाला खरंच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. आणि मी त्यांच्याबरोबर खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज माझे तुम्ही पाहत असाल. अशा तऱ्हेने आमचा आता हा ब्लॉग मी समाप्त करते. बाय. सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कसलीही खंत नाही. श्री स्वामी समर्थ.